शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरील आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की पोळ्याच्या अमावश्याला जण लोक जे आहेत शेतकरी आहेत तर ते एखाद्या कीटकनाशकासोबत पोलो किंवा की पेगासेस याचा वापर करत असतात परंतु मित्रांनो अशा वातावरणामध्ये पोलो किंवा पेगासेस वापरणं हे आ, कितपत फायद्याचे आहे किंवा काही नुकसान त्यापासून होऊ शकतं का याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरोबर बाजूचं बेल ऐकून दाबायचं आहे जेणेकरून यानंतर टाकले जाणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो पोलो किंवा पेगासेस हे या वातावरणामध्ये वापरणं योग्य आहे की अयोग्य तर योग्य असेल तर का आणि नसेल तर का तर मित्रांकडे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा दिवसापासून पाऊस उघडलेला आहे तर जमीनमध्ये पुरेसा ओलावा नसल्याकारणाने या वातावरणात जर तुम्ही पोलो किंवा पेगासची जी फवारणी घेतली तर तुमचे प झाड जे जा आहे ते असं निब्बर पानं होऊ शकता त्याचबरोबर निब्बर झाल्यानंतर तुमची पानं लाल पडण्याची शक्यतासुद्धा असते हां त्याने प्रत्येक रोग किडीचा अटॅक जो आहे पांढऱ्या माशीचा अटॅक जो आहे तो शंभर टक्के जाईल परंतु पानं तडकण्याची किंवा लाल होण्याची संभावना या वातावरणामध्ये असते त्यामुळे जास्तीत जास्त जमिनीमध्ये जेव्हा ओलावा असतो किंवा जास्त पावसाचं वातावरण असतं त्यावेळेस जर तुम्ही पोलो किंवा पेगासीजचा वापर केला तर तुम्हाला एकशे एक टक्का चांगले रिझल्ट पण मिळतात आणि त्याचबरोबर तुमच्या पिकाला काही त्यापासून नुकसानही होत नाही तर मित्रांनो शक्यतोवर या उग पाऊस उघडलेल्या वातावरणामध्ये शक्यतोवर पोलो किंवा पेगासीजची फवारणी शेतकऱ्यांनी करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे ठीक आहे याविषयी तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून कळवू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहे